नूडल्स बनाना रही तो रात पहले आप मुझे रेसिपी डोंट वेस्ट टाइम नूडल मीट नूडल मसाला चिली सॉस सोया सॉस टमाटर थोड़ी मिर्ची एवढं सगळं आपण घेतलेलं आहे आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे नाईफ ठीक आहे तर स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला गॅस ऑन करा तुमचा मग पुढे मी जे सांगेन ते ते आणि तसं तसंच करा सर्वात पहिले आपलं टोमॅटो कापूया चांगले या प्रकारे आपला थोडासा टोमॅटो उरलेला हा तोच कापून घे कारण की काय झालं की टोमॅटो खूपच झाला त्यामुळे मी जस्ट कमी केला तो आपण फ्रूट्स सगळे कापून घेऊयात त्याचप्रमाणे आपली टोमॅटोची मी कापून घेऊयात मी टोमॅटो कापला आहे यात आपण आता अलगदपणे पाणी मिठून घेऊयात आपली पण डुबली कापायची तर तेवढी डुबली कापून घेऊया हे बघा आपण व्यवस्थित सगळे डबी बी कापून घेतलेले आहे की आणि आता आपले पाणी डबी उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आता यामध्ये आपण ऑइल टाकून घेऊया मिक्स करा व्यवस्थित आता यामध्ये व्यवस्थित नूडल्स टाकून टाका याला असं उकळी होत्यात त्याच्यातलं खाली पाणी उरलेलं पडेल गरम गरम नूडल्स आपल्याला यावर टाकायचे यावर टाकून घ्या खाली खाली सगळं पाणी घे मग त्याला दुसऱ्या बाउलवर शिफ्ट करा हे बघा शिजून त्याचे कन्सिस्टन्सीसुद्धा माशासाठी पाहिजे गरम लगेच तुरला पाहिजे आता आपलं बोन आपण तापायला ठेवूया तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खुश खबर मी आजपासून तुम्हासाठी हर रोज किंवा हर वीक मधून एकदा तरी काहीतरी रेसिपी आणेल यामध्ये आपण तेल घेऊ टाकून घेऊया आणि याला तळूस्तर वेट करूया म्हणजेच गरम होऊस्तर यामध्ये आपण सगळे टाकल्यानंतर चिली सॉस पटकन घेऊया आणि सोया सॉस टाकून घेऊया साधन सर मी नूडल मसाला आपले सगळे प्रिय मिक्स करून घेऊया सगळं नीट गरम झालेलं आहे खूप गरम झाले आहे आपली सब्जी छान पैकी आता व्यवस्थित आपण या आपले खायच्या मांडत बदलून घेऊया तुम्हाला जी स्टाईल आवडते त्या स्टाईलने डेकोरेट करा माझ्याकडे केक होता तुम्ही थोडंसं केकचा पीस टाकणार आणि आपला छान नूडल्स तयार आहे